नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद चांगलाच पेटलाय. विमानतळाला नाव दिबा पाटील यांचं की बाळासाहेब ठाकरेंचं या मागणीसाठी स्थानिक नेते आक्रमक झालेत. याचे पडसाद शासन दरबारी उमटले असून राजकारण देखील ढवळून निघालंय. विमानतळाला दिबांचं नाव देण्यासाठी विविध बैठका, साखळी आंदोलन आणि त्यानंतर सिडको भवन घेराव आंदोलन करण्यात आलंय आणि यापुढे 15 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय. एकूणच दिबांच्या नावासाठी स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त हर तऱ्हेने प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहेत. याचाच एक प्रत्यय म्हणजे पनवेलमधील काही तरुण मित्रमंडळी हिमाचल प्रदेश येथे पर्यटनासाठी गेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्यटन करताना मौज मजा करतानाही त्यांना दिबांचा विसर पडलेला नाही. हिमाचल प्रदेशमधील स्पिटी व्हॅली येथील कुंझुम पास येथे थंड हवेचा जोरदार प्रवाह होत असताना देखील पनवेलमधील तक्का गावातील तरुणांनी दिबांच्या नावानं जोरदार ललकाऱ्या देत बॅनर फडकावला. नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच देण्यात यावं यासाठी दिबांच्या नावाचा बॅनर फडकावून आणि जोरदार घोषणाबाजी करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित करत पुन्हा एकदा राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या तरुणांनी केलाय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी साहिल रेळेकर, पनवेल.